आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे सरकारी कामकाजात प्रत्येक स्तरावर पार पाडावे लागणारे सोपस्कार आणि प्रक्रिया सुलभ करून एकंदर प्रशासन व्यवस्थेत पारदर्शकता आणून ती अधिक वेगवान व्हावी यासाठी सरकार अथकपणे परिश्रम घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला सरकारी हस्तक्षेप कमी करून प्रशासनाचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं देशात उद्यापासून म्हणजे एकोणीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत दुसरा सुशासन सप्ताह पाळण्यात येणार आहे त्यानिमित्त शुभेच्छा देताना पुढील पंचवीस वर्षांच्या अमृत काळात वैभवशाली आणि स्वयंपूर्ण भारताची उभारणी करण्याचा नागरिकांनी संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यासाठी मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेनं मान्य केला आहे पुढील वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या सा पूर्वतयारीचा एक भाग म्हणून संसद सदस्यांसाठी परवा वीस तारखेला तृणधान्य पदार्थ उत्सव कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आला आहे या उत्सवात तृणधान्यांचे ब्रँडिंग आणि त्यांच्या पाककृती मांडण्यात येतील आणि संसद सदस्यांना तृणधान्यांचे खाद्यपदार्थ वाढण्यात येतील भारतीय वंशाचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत देशाच्या युती सरकारसोबत त्यांनी केलेल्या कराराचा एक भाग म्हणून ते या पदावर आले आहेत आयर्लंड संसदेच्या डेल या कनिष्ठ सभागृहाच्या विशेष अधिवेशनात मायकल मार्टिन यांच्या जागी लिओ वराडकर यांची नियुक्ती करण्यास संसद सदस्यांनी मान्यता दिली आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मायकेल हिगिन्स यांनी वराडकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब कल आहे चीनची राजधानी कोरोना विषाणूशी निगडीत मृत्यूंची संख्या अनेक आठवड्यांनंतर पुन्हा वाढू लागली आहे सुमारे सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेल्या बीजिंग शहरातील अंत्यसंस्कारासाठी लागोपाठ होते स्मशानभूमीतील कामगार कोविड एकोणीस पॉझिटिव्ह ठरत अमेरिका स्थित एका संशोधन संस्थेनुसार चीनमध्ये या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे महिलांच्या हॉकीमध्ये एच नेशन्स करंडक दोन हजार बावीस स्पर्धेत भारतानं काल स्पेनचा एक शून्य असा पराभव करून विजेतेपद मिळवलं स्पेनमध्ये वलेन्शिया इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या गुरजित कौरनं भारतासाठी एकमेव विजयाचा गोल करून दिला भारतीय महिला या स्पर्धेत अजिंक्य राहिल्या तसंच दोन हजार तेवीस चोवीसमधील एच हॉकी साठी त्या पात्र ठरल्या आहेत भारतीय हॉकी महिला संघाच्या या विजयाबद्दल हॉकी इंडियानं प्रत्येक खेळाडूला दोन लाख रुपये आणि सहकार्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार